नमस्कार मित्रांनो, देश हादरवणारी धक्कादायक बातमी संसदेबाहेर. आधी फटाके फोडले, पिवळ्या रंगाचा गॅस घेऊन दोघे आत शिरले. एकच खळबळ, नेमकं घडलं काय याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी विनंती आहे, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला संपूर्ण पहा. देशभरात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले, घोषणाबाजी केली, त्यानंतर तीन जण प्रेक्षक गॅलरीत आले, तेथून ते तिघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना तीन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली आहे. देशभरात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले, त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत गेले, तिथून ते दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक एक स्त्री आणि एक पुरुष सभागृहात आल्याने सर्वजण धस्तावले. कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना दोन जण आत शिरल्याची सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं. एक महिला आणि एक पुरुष एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले. संसदेच्या बाहेर आधी त्यांनी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारत माता की जय, तानाशाही नाही चलेगी आदी घोषणा दिल्या. ट्रान्सपोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ चालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला, त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर हे दोघेही संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत आले. त्यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देत संसद सभागृहात प्रवेश केला. अखेर जेरबंद. अचानक दोन अज्ञात व्यक्ती संसदेच्या सभागृहात आल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षक धावले. हे दोघेही सभागृहात इकडून तिकडे पडत होते. खासदारही या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हातात टियर गॅस होता. हा पिवळा गॅस घेऊन ते सभागृहात शिरले होते, त्यामुळे सर्वच जण धास्तावले होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना जेरबंद केलं. तर याच्या मागचं कारण काय आहे, तर आमचं म्हणणं ऐकलं जात नाही त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याची मीडियाशी बोलताना सांगितले. पोलिसांनी या महिलेला आणि पुरुषाला अटक केली असून त्यांना पार्लिमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यांची कानून चौकशी करण्यात येत आहे. हे लोक कशासाठी शिरले होते, कुणाच्या सांगण्यावरून आले होते, त्यांचा कुणाशीही संबंध आहे याची संपूर्ण चौकशी केली जात आहे. 22 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती. आजच्याच दिवशी 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळीही संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होतं. बरोबर 22 वर्षानंतर आजच दोन जण संसदेत शिरल्याने खळबळ उडाली आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. आता याच्या मागचं नेमकं कारण काय हे आपल्याला ह्या माहितीद्वारे सांगण्यात येणारच आहे. त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर विनंती आहे, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला पूर्ण पहा, संपूर्ण मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.